नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमच्या गोल्डन सीताफळाच्या या नेमके वन गोल्डन सीताफळाच्या 7 वर्षाच्या बागेला आज आम्ही बेसल डोस देत आहे. आज दिनांक 14 ऑगस्ट 2022 आहे. तर मध्ये मी व्हिडिओ टाकल्याप्रमाणे प्रत्येक झाडाला आमच्या 25-30 पासून ते 90-100 पर्यंत असे सेटिंग यावर्षी झालेले आहे. तर याला आम्ही प्रति झाड 1 किलोने डोस देत आहे, जेणेकरून असे विस्कटून आपल्याला बेसल डोस आम्ही प्रति झाड 1 किलो देत आहे. त्याच्यामध्ये आम्ही कोणकोणते मटेरियल घेतले आहे, तर त्याच्यामध्ये DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेटा पोटॅश, SOP 10-26-26, 15-15-15, मॅग्नेशियम सल्फेट, सिलिका आणि यारामिला कॉम्प्लेक्स असं सगळं गोळी मटेरियल सगळे मिक्स करून आज आमचा डोस द्यायचा चालू आहे. व हा डोस देताना या ज्या 14 फुटातील फांद्या आहेत त्या हार्वेस्टिंग करताना आडव्या येतात, तसेच पॉवर टिलरने आता बेड बनवण्यासाठी आडव्या येतात, त्याच्यामुळे आम्ही ह्या कट करून याच्यातच टाकलेल्या आहेत, जेणेकरून बेसन डोस टाकून आता पॉवर टिलरने थोड्या वेळानं बेसन डोस टाकून झाल्यानंतर आम्ही बेड तयार करणार आहे. तर हा मटेरियलचा डोस आम्ही अशा पद्धतीने विस्कटून देत आहे, जेणेकरून याच्यामध्ये एवढं 250 ग्रॅम भरते प्रति झाडाला. या साईडनं 1/2 किलो एका झाडाला व त्या साईडनं 1/2 किलो असं मिळून प्रति झाड 1 किलो असा डोस पसरून टाकत आहे. व असा पसरून टाकताना बेड तयार केल्यानंतर बरोबर याच्यावर माती पडेल व हा मुजला जाईल. तर 7 वर्षाच्या बागेला मी 1 किलोने डोस टाकत आहे. ज्यांची 7 वर्षाच्या आतील बाग आहे त्यांनी 800 ग्रॅम, 600 ग्रॅम, 500 ग्रॅम, 400 ग्रॅम असा डोस कमी करावा. 6 वर्षाच्या बागेला आपण 800 ग्रॅम डोस टाकू शकतो, 5 वर्षाच्या बागेला आपण साधारणतः 600 ग्रॅम डोस टाकू शकतो,